विनोद, चार षटकांचा सामना, पहिला चेंडू प्रितेश स्ट्रायकर एंडला, प्रितेश नॉन स्ट्रायकर एंडला गोविंद आणि गोलंदाजी करत असताना विनोद भगत। तर स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आपण पाहिलं तर चांदीची ट्रॉफी, कोण असेल विजेता कोण असेल उपविजेता। पहिला चेंडू विनोद ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, गती थोडी कमी होती आणि हा डॉट बॉल। विनोद कडे तगडा अनुभव आहे, अनेक स्पर्धा खेळण्याचा तगडा अनुभव, नामांकित खेळाडू सुद्धा। तर काल कमी कर थोडा कमी गोलंदाजी मारकर पुन्हा एकदा विनोद सज्ज होणार। हा चेंडू ऑफ स्टिक वरून डिलिव्हर करतो आणि विनोदची ही गोलंदाजी। आतापर्यंत दोन चेंडू प्रितेशला त्याने उभं ठेवलं, चार षटकांचा सामना आहे। स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक, सरपंच आणि माजी सरपंच चषक स्पर्धा आपण पाहतोय। बॅटिंग करताना प्रितेश पुन्हा एकदा कोपर कडून स्ट्रायकर एंडला, ऑन साइडला ड्राइव्ह करतोय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो आणि चेंडू जरूर चार धावेसाठी। दोन चेंडूच्या प्रतीक्षेनंतर हा आला फटका, जरूर आपण पाहतोय चार धावा, तीन चेंडू आणि एकूण धावा चार, फोर रन्स ऑन बोर्ड। कोंबडभुजकडून विनोद, आतापर्यंत तीन चेंडू चार आलेत। विनोद भगतच्या सुरुवातीचे दोन चेंडू डॉट होते आणि त्यानंतर हा फटका प्रितेशच्या बॅटमधून चौकार। पुढचा चेंडू विनोद कोंबडभुजकडून फर्स्ट ओव्हर, ऑन साइडला बाउन्स सुद्धा पाहिला आपण आणि वारंवार बीट होते। विनोदनं चेंडूची दिशा टप्पा बदलली, त्याचं व्हॅरिएशन दाखवलं का फलंदाज आक्रमक एक ऑन साइडला खेळण्याचा त्याचा वारंवार प्रयत्न आणि जिथे डीप फाईन लेग आणि डीप स्क्वेअर लेग सुद्धा पाहतो नियुक्ती केल्या प्रितेशसाठी। चार चेंडूमध्ये चार वर खेळतो प्रितेश, बॅटच्या मधोमध हा तुफानी अल्ला आणि चेंडू चाललाय नक्कीच। सहा धावेसाठी षटकार, एकाला चौकार जो फाईन लेगला आणि हा स्क्वेअर लेगला येतोय। जरूर आपण पाहतोय षटकार, सहा आणि एकूण दहा फलक, पाच चेंडू नंतर एकूण धावा दहा, टेन रन्स ऑन बोर्ड, बिनबाद। आता सुरुवात प्रितेश कोपरसाठी चांगली करून देतोय। पहिल्या षटकामध्ये ज्या धावा हव्या होत्या त्या बनवल्यात, पाच चेंडू नंतर बिनबाद दहा या धावसंख्येवर बॅटिंग करताना कोपर। हा चेंडू वाईट बॉल, थोडा दबाववाला असेल, पाच चेंडू नंतर अकरा वर पोहोचलाय। बॅटिंग करताना कोपर, कोंबडभुजे आणि कोपर यांच्यामध्ये लढत पाहतोय। गोविंदासारखा आक्रमक फलंदाज सुद्धा नॉन स्ट्रायकर आहे, मात्र एका बाजूला प्रितेशनं बॅटचं तोंड उघडलं। पुढचा चेंडू विनोद भगत, एक चौकार एक षटकार। हा चेंडू उसळी जास्त होती, पुन्हा एकदा व्हाईट बॉल, थोडी लाईन खराब आहे। आता आपण जरूर पाहतोय विनोदकडून दोन अतिरिक्त व्हाईट आले, एक षटकार आला, चौकार आला, धावा आपण एकूण टोटल्स पाहिल्या। तर आता संघ पोहोचला बीन बाद बारा या धावसंख्येवर, पाच चेंडू बारा, ऑन साइडला जरूर खेळला क्षेत्ररक्षक रेडिओ। ओ प्रयत्न चांगले तिथे चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न, एक धाव पूर्ण, दोन धावेसाठी प्रयत्न नक्कीच केलाय। आणि इथे आपण पाहिलं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि एकूण धावा धावफलकावर चौदा, 14 रन्स ऑन बोर्ड। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, चौदा धावा आहेत, कोंबडभुजेनं टॉस जिंकलाय। आज रविवार सुद्धा संपूर्ण आमची आयोजन कमिटी स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत, स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर यांच्या नावाची स्पर्धा पाहतोय, सरपंच आणि माजी सरपंच चषक, पावसाळी रबर बॉल क्रिकेट। सहा चेंडूचा खेळ संपलाय, चौदा धावा धावफलकावर। प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला तर चार षटकामध्ये 56 होऊ शकतात। करंट रन रेट पाहिला तर 14 सरासरी, कोपरचा प्रितेश 6 12 वर खेळतोय। तर सन्माननीय ज्यांच्या नावाची स्पर्धा, ते युवा नेतृत्व, राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व आणि सरपंच साहेब आदरणीय समाधानजी गोपरकर साहेबांचं इथे आगमन झालं, त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत।
संघर्ष जितेकर साहेब त्यांच्या समवेत माजी उपसरपंच यांचं सुद्धा इथे आगमन झालं. सन्माननीय अनिलजी कुडावकर साहेबांचं सुद्धा इथे आगमन झालं, त्यांचं सुद्धा मी माजी सरपंच सरपंच चषकामध्ये सहर्ष स्वागत. तिन्ही आमच्या मान्यवरांचं आपण या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करूया. आज ज्यांच्या नावाची स्पर्धा आहे ते सन्माननीय सरपंच साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालं. तर नेक्स्ट मॅच असेल वरचे ओवळे संगम आणि रोहनचा ओवळे संघ इथे खेळणार आहे. मी टॉससाठी त्यांना सुद्धा कॉल करेन. गोविंदासाठी हा चेंडू जरूर पाहतोय. लॉंग स्टॉपकडे क्षेत्ररक्षणाची नियुक्ती केली. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. एकूण धावा दाफलकर पाहतोय. पूर्वार्धामध्ये खेळताना कोपर संघ बॅटिंग करतोय. कोंबडभुजेची फिल्डिंग इथे सूर्य आणि पहिल्या फेरीतला दुसरा सामना आहे. आतापर्यंत प्रितेशच्या बॅटमधून एक षटकार पाहिला, एक चौकार पाहिला. पावसाळी रबर बॉल क्रिकेट म्हटला तर आनंद असतो, थोडासा आपण पाहतोय विरंगुळा असतो. आणि आज सन्माननीय आमचे पाहुणे सरपंच साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर यांच्या स्मृतीचषकामध्ये आज त्यांचं आगमन. हार्दिक हार्दिक स्वागत. एकूण धावा 15 आहेत. सेकंड ओव्हर प्रितेश खेळतोय 6 मध्ये 12 आणि गोविंदा त्याला 7 देतोय. स्ट्रायकर एंडला प्रितेश फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे इन साइड सर्कल. सिंगल डाव नक्कीच मिळेल. गोविंदाने नकार दिला आणि या एका धावेनं बॅटिंग करताना आता संघ पोहोचलाय 16 या धावसंख्येवर. 16 धावा धावफलकावर. प्रोजेक्टेड स्कोअर पुन्हा एकदा पाहूया 43. 16 धावा. सेकंड ओव्हर स्ट्रायकर एंडला गोविंदा. आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय गोविंदानं. गोविंदा फटकेबाजीसाठी ओळखला जातो. गोविंदाच्या मनगटामध्ये ताकद आहे. अनेक मैदानं त्याने गाजवलेत. सन्माननीय रोशनजी जितेकर यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. रोशनजी जितेकर साहेब आपलं वेलकम, सुस्वागतम. गोवी शॉर्ट सिलेक्शन. जो फटका खेळायचा होता मात्र लेग बाईज. एक डाव नक्कीच मिळेल. एकने डाव फलक पुढे सरकेल. बॅटिंग करताना कोपर पोहोचलाय 17 या धावसंख्येवर. 70 रन्स ऑन बोर्ड. श्रेयसचं षटक आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2. 4 षटकांचा सामना आहे. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृतीचषक सरपंच आणि माजी सरपंच पावसाळी भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. निसर्गरम्य वातावरण आपण पाहतोय. या स्पर्धेचा आनंद घेत असताना आमचा प्रेक्षक वर्ग. 4 चेंडू संपले. धावा येत्या 17. सेकंड ओव्हर मधील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर श्रेयस. हा चेंडू पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल आणि या अवांतर धावेने संघ पुढे सरकेल. संघ पोहोचलाय. एकूण धावा येते 18. पहिलं षटक दुसऱ्या षटकाची कंपॅरिझन केली तर कुठे का होईना श्रेयसनं थांबवण्याचं काम केलं. कारण एकही मोठा फटका या षटकामध्ये आला नाही. पुढचा चेंडू. 4 चेंडूचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गती कमी होती. आणखीन एक व्हाईट बॉल. श्रेयस चेंडू चांगले फेकते. जरी व्हाईट डिलिव्हरी या षटकामध्ये आपण पाहिली मात्र मोठे फटके रोखण्याचं काम त्याने इथे दाखवलंय. प्रितेश खेळतोय 7 मध्ये 13 आणि गोविंदा त्याला 7 देतो. 3 चेंडूमध्ये 1 या धावसंख्येवर. 2 फलंदाजामध्ये चर्चा जरूर सूर्य. अजूनही विकेट गेली नाही. बिनबाद खेळताना 19 धावा धावफलकावर. कोपरकडून पुन्हा एकदा प्रितेश. प्रितेशच्या बॅटमधून 2 मोठे फटके पाहिले. आक्रमण करतो ऑन साइडला. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू येईल. फिल्डर तिथे रेडी आहे 2 धावेसाठी. गोविंदाने कॉल केलाय आणि 2 धावा इथे पूर्ण होतील. तर सलामीची जोडी आज प्रितेश आणि गोविंदा. चांगल्या पद्धतीनं त्यांचा खेळ आपण इथे पाहिला. 8 मध्ये 15 पोहोचलाय प्रितेश आणि गोविंदा त्याला 7 देतोय. 3 चेंडूचा सामना केलाय आणि वैयक्तिक 1 खेळतोय. 21 धावा धावफलकावर. श्रेयस तर 2 षटकांचा खेळ संपलाय आणि एकूण धावा 21 आहे. तर नेक्स्ट मॅचचं टॉस इथे होणार आहे. ॲडव्होकेट संगम स्वतः संघनायक आहेत आणि
आज त्यांचा संघ इथे खेळणार आहेत. सन्माननीय आमचे सरपंच साहेब समाधानजी गोरपेकर साहेब आणि त्यांचे गोपरकर साहेब आणि त्यांच्या समवेत आलेले गोपरकर साहेब आपण पाहतो. सरपंच चषक आणि माजी सरपंच ही ज्यांच्या नावाची स्पर्धा आहे आणि त्यांचे सहकारी सन्माननीय पाहुणे संघर्ष जितेकर, अनिलजी कुडावकर साहेब आहेत आणि आज आपण पाहतोय या स्पर्धेचा आनंद घेत असताना. माजी सरपंच आणि सरपंच चषक, माजी सरपंच आदरणीय तर टॉस इथे होईल नेक्स्ट मॅच चा. ओवळे दोन्ही संघ आपण जरूर पाहतोय फ्रेंड्स फॉरेव्हर. ओव्हर नंबर 3 पॉइंट बॉल, एकूण धावसंख्या आपण जरूर पाहतोय 22. तर दोन षटकांचा खेळ संपला, धावसंख्या ती 22. स्ट्रायकर एंडला गोविंद आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलाय आणि 1 वर खेळतोय. हा चेंडू बॅटच्या मधोमध फाइनली क्लिअर केलाय आणि हा आला फटका, 4 धावा मिळतील. कोपर संघ बॅटिंग त्याच्याकडे चांगली आहे, तगडी बॅटिंग आपण याला जरूर पाहिली आणि आता गोविंदा आक्रमक रूप धारण करतोय, विकेट मिळत नाही. फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून आपण जरूर पाहूया, फटका खूप चांगला होता, व्हेरी क्लोज आणि सीमारेषेजवळ आपण जरूर पाहतोय, व्हेरी क्लोज आहे. कॅमेरामॅननं कैद केलेला हा जरूर आपण पाहतोय, इशारा येईल, थोडा डिसिजन पेंडिंग ठेवूया आपण. यस, कॅमेरामॅननी कैद केलेला, धावा मिळतील 4, चौकार क्लिअर. सिल्वर ट्रॉफी चार धावा नक्कीच, एकूण धावा 26 आहेत. बॅटच्या मधोमध हा पॉवरफुल स्ट्रोक आणि हा येतोय दिमागदार षटकार. गोविंदा यासाठी ओळखला जातो आणि यूज इट. गोविंदाच्या बॅट मधून आला हा षटकार. आता संघ पोहोचले 32 वर, विकेट मिळत नाहीये हा थोडा चिंतेचा विषय गोलंदाजी करताना कोंबडभुजे संघाला. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि हा व्हाईट बॉल. एकूण धावा दाफलकावर 33, 33 रन्स. तर स्पर्धेचा नियम सुद्धा आहे, तर सन्माननीय आनंददादा जितेकर आमचे दानशूर व्यक्तिमत्व यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद देतोय. या स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केलं, त्या दानशूर व्यक्तिमत्वांचा आपण धन्यवाद देऊया. स्वतः सरपंच साहेब सुद्धा आहेत आणि माजी उपसरपंच आपण जरूर पाहतोय. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर यांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा पाहतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आणि धावा दाफलकावर 34, 34 धावा आहेत. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. स्लोअर वन चेंडू जरूर पाहतोय, एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय गोविंदा आणि प्रितेशला माहिती कोंबडभुजेकडे सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईन अप आणि आपल्याला धावा बनवाव्या लागतील. ज्या संघाचा धावांचं उच्चांक असेल त्या संघाला बाय देण्यात येईल आणि हा सुद्धा नियम आज फर्स्ट राऊंड मध्ये कंटिन्यू असेल. पहिला सामना जिंकला मोसारे संघानं, त्यानंतर दुसरा सामना, पुढचा सामना सुद्धा दोन्ही संघ रेडी आहेत. त्या संघांना सुद्धा विनंती करतो जसा हा सामना संपेल तसा आपल्याला लगेच मैदानामध्ये इन व्हायचे. तर आत्तापर्यंत तिसरं षटक 4 चेंडू संपले, 36, 36 धावा दाफलकावर. तर या 4 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकेल, टोटल रन्स पाहूया. संघाची धावसंख्या खूप चांगली आहे, 40 धावा दाफलकावर. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस, 40 धावा. बॅटिंग करताना कोपर आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय कोंबडभुजे.
तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, स्लोअर वन चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप कडे फिल्डर रेडी आहे, एक धाव पूर्ण, दोन धावेसाठी निघालेत आणि व्हेरी क्लोज फलंदाज रन आउट. इथे धावबाद जरूर झाला आणि आता एकूण धावा पाहिल्या तर तीन षटकानंतर एकूण धावसंख्या ती 41. तीन षटक प्रतीक्षा करावी लागली पहिल्या विकेटसाठी. 41 रन्स ऑन बोर्ड. तर तीन षटक संपली ओव्हर नंबर 4. हा फटका खूप चांगला, बॅटच्या मधोमध झेल होणार का? ओ फिल्डर रेडी, व्हॉट अ कॅच. आणि इथे आपण जरूर पाहतोय दुसरा धक्का. तर करण चौथं षटक घेऊन आलाय. आतापर्यंत आपण जरूर पाहूया एकूण धावा दाफलका व टोटल रन्स 41. सुरुवातीच्या तीन षटकामध्ये विकेट मिळत नव्हती, मात्र त्यानंतर जी कमालीची बॅटिंग केली आज आपण पाहतोय प्रितेशनं. 12/22 खेळतोय प्रितेश नॉन स्ट्राईक रेनला उभा आहे. करणचं हे शेवटचं षटक, एकूण धावा 41. ऑन साईडला ट्राय करतो इन साईड सर्कल, मात्र दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. नकार दिला प्रितेशनं. आज प्रितेशनं बॅटिंग चांगली केली. आतापर्यंत प्रितेशच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला, चौकार पाहिला, मैदानावर सलामीवीर कसा असावा याचं चांगलं प्रात्यक्षिक त्याने दाखवलं आणि टोटल रन्स पाहिल्या तर आतापर्यंत 42 रन्स, दोन गडी बाद 42 धावात, चार चेंडूचा खेळ बाकी आहे. करण कोपर संघ बॅटिंग करत असताना ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा इशारा जरूर आला. व्हाईट बॉल, 43 रन्स ऑन बोर्ड, 43 झालेत. पुढच्या दोन्ही संघांना सुद्धा विनंती असेल आपल्याला रेडी राहायचं. आज 10 संघ खेळणार आहेत. सरपंच आणि चषकाची स्पर्धा आपण जरूर पाहिली, सुंदर अशी ट्रॉफीज आणि पावसाळी रबर बॉल स्पर्धेचा आज विजेता कोण होणार, काल फायनलमध्ये पोहोचला संघ आपण जरूर पाहिला असेल, चॅलेंजर पारगाव. आणि आज कोणता संघ असेल? काल चॅलेंजर पारगावचा खेळ बहरला, त्यांनी सर्वांची मने जिंकल्या, मात्र आज कोणता संघ असेल? का आज दापोली संघ घरच्या मैदानावर खेळणार काही सुद्धा चर्चा असेल. मात्र बॅटच्या मधोमध हा फटका जरूर खूप चांगला आहे. आणखीन एक येईल, व्हेरी क्लोज आणि षटकार. सलामीवीर कसा असावा हे प्रितेशनं दाखवून दिलं. सुरुवातीच्या चार चेंडूवर स्ट्रगल केला, त्यांनी वेट केलं, प्रतीक्षा केल्या आणि त्यानंतर त्यांनी उत्तर शोधलं आणि गोलंदाजांना चोख प्रतिउत्तर. आता धावसंख्या तगडी आहे, 49 रन, 49 धावा धाव फलकावर, चार षटकांचा सामना. हाय स्कोर असेल त्या संघाला बाय असेल, मात्र 49 अजूनही तीन चेंडूचा खेळ बाकी आहे. करण रनरेट पाहिला तर सरासरी खूप चांगली आहे, 14 सरासरीने मैदानावर प्रितेश खेळतोय. 13 चेंडूमध्ये 28 वैयक्तिक ठोकले त्याने आतापर्यंत, दोन षटकार आणि दोन चौकार. गती थोडी कमी केली करणनं कमबॅक करण्याचा प्रयत्न आणि आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर 49 दोन गडी बाद झाले. शेवटचे दोन चेंडू
स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक सरपंच व माजी सरपंच नावाची स्पर्धा आहे. आणि आता आपण पाहतोय दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. बॅटच्या मधोमध बिग शॉट एक्सलंट सुपर पॉवर स्ट्रोक आणि आणखीन एक दमदार षटकार. प्रितेशला रोखणं आता कठीण आहे. प्रथम फलंदाजी करताना बॅटिंग करताना कोपर संघ 50 रन्स कम्प्लीट आणि टोटल रन्स पाहिल्या तर 55. 55 धावा 2 गडी बाद शेवटचा चेंडू. कोपर संघाची धावसंख्या चांगली आहे 55 रन्स ज्यामध्ये एकटा नडलाय वन मॅन शो. 15 बॉल मध्ये 34 खेळणारा 34 धावांची बेधडक तुफानी खेळी करणारा प्रितेश खेळतोय. व्हॉट अ बॅटिंग, क्लास बॅटिंग. आक्रमक फलंदाज कसा असावा, सलामी कशी असावी. आता हा शेवटचा चेंडू. आणखीन एक तुफानी हल्ला. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. 16 चेंडू मध्ये 40 खेळलाय. काय जबरदस्त बॅटिंग. 16 बॉल 40, 61 च टार्गेट 61, 61 च टार्गेट 62 करायचे कोंबड भुजेला. प्रीतेचा हल्ला बोल 62 रन्स टू विन. तर 62 करायचे 62 रन्स टू विन. उपस्थित सर्व पाहुण्यांचं मनापासून मनपूर्वक स्वागत. आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. 16 बॉलमध्ये 40 केला प्रितेश. गोविंदा 6 बॉलमध्ये 12. अमोल बाद झालाय 0 धावसंख्येवर. प्रथमेशनं 7 दिले 1 चेंडूमध्ये 1. 61 62 चं टार्गेट. सामना कोण जिंकेल चित्र जरूर पाहूया, मात्र स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप कोंबड भुजेकडे सुद्धा आहे आणि सामना पाहायला मजा येणार आहे. मॅच नंबर आपण जरूर पाहतोय. पूर्वार्धातील पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना 62 रन्स टू विन. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये लक्ष जरी मोठं असलं तरी ते चेस होऊ शकतो हे आपण काही अंशी क्रिकेटमध्ये पाहिलं आहे. आणि आता आपण पाहूया या सामन्याचा निकाल स्पष्ट होणं अजूनही बाकी आहे. नक्कीच फर्स्ट प्राईज, सेकंड प्राईज, मॅन ऑफ द सिरीज, बॅट्समन, बॉलर, पावसाळी रबर बॉल. सर्व दानशूर दात्यांचा आपण आभार मानूया. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह सुद्धा पाहायला मिळते. खूप खूप धन्यवाद. मॅचकडे वळणार आहोत. चला आघाडीची जोडी पाठवा लगेच, कारण 10 सामने आज आयोजकांना कव्हर करायचे याची सुद्धा आपण नोंद घ्यावी.
द मॅच सुरू होईल इथे 62 टार्गेट. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषकाची स्पर्धा पाहतो आणि आता बॅटिंग करेल कोंबड भुजे. 62 धावा करायचे आहेत. चार षटक 62 कोपर आणि कोंबड भुजे यांच्यामध्ये होणारी लढत. रितेशची बॅटिंग आपण पाहिली, कमालीची बॅटिंग. पहिल्या षटकामध्ये केलेली 40 धावांची दमदार खेळी आणि त्याच्या जोरावर नक्कीच आपण पाहतोय लेग अंपायर द्वारकानाथ चोरगे आणि मिडऑनला उभे असलेले क्षेत्ररक्षक आम्ही पाहतोय कांचन पालकर यांचे छोटे बंधू. पहिला चेंडू पंचांकडे अपील झाली, यस आणि इशारा आलाय. ही विकेट महत्वाची होती आणि बाद झाला आता मनोज. 62 टार्गेट जर तुम्हाला चेस करायचं असेल तर शांत डोक्यानं खेळावं लागेल. ज्या पद्धतीनं प्रितेशनं बॅटिंग केल्या त्या पद्धतीनं पलटवार होऊन प्रतीक्षा करून खेळणं हे महत्वाचं आणि आता थोडी जबाबदारी शुभमवर. 62 कोंबडभुजे आणि कोपर यांच्यामध्ये होणारी फाईट. गोलंदाजी करताना कोपरचा गोलंदाज अमोल पहिल्या चेंडूवर मिळाली विकेट. 62 करायचे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर. काल पहिला दिवस होता आणि कालसुद्धा 10 संघ होते आणि काल 8 संघ होते तर 2 संघ काल या स्पर्धेमध्ये आले नाही, धोका दिला. आयोजक त्यांना बघून घेतील, त्यांना नाईटसाठी बँडसुद्धा केले. मग पावसाळी जर फसवलं तर तुम्हाला नाईटला सोडणार नाही असे काही आयोजक असतात. आयत्या वेळी जर एखाद्या संघाने फसवलं ना तर ते लक्षात ठेवतात आणि मग त्याची वेळ येते नंतर. तर ओ नंबर 1 अमोल विकेट आणि डॉट बॉल. 62 करायचे. समोर उभा आहे फलंदाज करण. ताकदीचा वापर केला, चेंडू उडाला उंच जरूर क्षेत्ररक्षक. ओ गुड कॅच लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक. ओव्हर टू डीजे. तर 2 चेंडूचा खेळ संपलाय. मॅचकडे आपण जरूर वळूया. पाऊस थोडा शांत झालाय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावा दाफलकावरती अजूनही काहीच नाही, मात्र 2 गडी बाद झालेत. नवीन फलंदाज सरकलाय चंद्रकांत. शुभम आहे, थोडी जबाबदारी त्याच्यावर असेल. कंपॅरिझन आपण केली जेव्हा प्रितेश आणि गोविंदा खेळत होता, 14 धावा पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये 7 आल्या, 20 आल्या तिसऱ्या षटकामध्ये आणि चौथं षटक 20. आणि त्याचा अभ्यास आता शुभमला करावा लागेल का प्रत्येक षटकामध्ये 15-20 आहे ना मॅन्डेटरी. गोलंदाजीचा दर्जा मात्र इथे चांगला आहे. अमोलला आतापर्यंत जी गोलंदाजी केली 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्यात आणि विचार करायला भाग पडलं का मोठे फटके का येत नाही आहे. आतापर्यंत धावसंख्या आपण जरूर पाहतोय 1-2 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर टोटल रन्स पाहूया. बॅटिंग करताना कोंबडभुजे पुन्हा एकदा गोलंदाजी मारकर. गोलंदाज अमोल 62 टार्गेट. चेंडू काहीसा खाली राहिला, लाईन पाहिली शुभमनं, मात्र हा चेंडू बीट होतोय. टोटल रन्स पुन्हा एकदा आपण पाहूया. शांत धावसंख्या. धावसंख्येचा वेग वाढवणं महत्त्वाचं आणि अजूनही अपेक्षा एक मोठा फटका येणं कंपल्सरी. श्रेयसच्या षटकामध्ये 7 होत्या, ती बरोबरी जर साधायची असेल बॅटिंग करताना तर कोंबडभुजेला इथे आक्रमक बनावं लागेल. जरूर एज लागते, क्षेत्ररक्षक उभा ठेवला, ही रणनीती आपण जरूर पाहिली. ज्या पद्धतीनं अमोल गोलंदाजी करतोय तशी नियुक्ती क्षेत्ररक्षणाची आणि आता पहिल्या षटकानंतर
दोन धावा दोन विकेट, दोन गडीबा दोन विकेट. बघा वाऱ्याचा वेग, सिल्वर ट्रॉफी आणि हे दृश्य आपण जरूर पाहतोय फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून. संपूर्ण आमच्या आयोजक बघा आता रविवार सुद्धा आहे, सुट्टीचा दिवस. फॉर्च्यूनचे आमचे कॅमेरामन मयूर आहेत आणि तिकडे मेन कॅमेरामन ऑन फील्ड आपण जरूर पाहतोय विनायक. फॉर्च्यून इव्हेंटची टीम, काही टीम्स त्यांची मोरबॅल आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला, एकूण धावसंख्या दोन, गडीसुद्धा बाद झाले दोन आणि आता शुभम आणि चंद्रकांत दोन धावा. एक लेग बाईज पाहिली आणि एक लास्ट बॉलला आपण पाहिलं लॉंग स्टॉपला. सेकंड ओव्हर शुभम काही करू शकतो मात्र मैदानावर त्याचं थांबणं आता संघ हितासाठी महत्वाचं आहे. ओव्हर नंबर टू प्रितेश आलाय, आज ज्याचा दिवस आहे 40 धावांची खेळी करणारा. खराब चेंडू उसळी घेतो आणि हा येईल नो बॉल. एक धावेनं पुढे सरकेल 3 रन्स. पुढचे संघ दोन्ही संघांना विनंती करतो आपण रेडी राहा. फिल्डिंग टीमला विनंती असेल आपण बाउंड्री लाईनजवळ रेडी राहायचं. आयोजकांकडून हा मेसेज आम्ही आपल्याला पोहोचवतो. 3 रन्स ऑन बोर्ड, 2 गडी बाद. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. 62 पुढचा चेंडू प्रितेश, समोर उभा आहे शुभम. पंचांचा इशारा जरूर आलाय, 22 मिळणार आहे. धावसंख्येची गती थोडी शांत आहे मात्र जर रिक्वायर्ड रन रेट पाहिला तर 20.47 ची गती इथून पुढे कायम ठेवावी लागेल, म्हणजे प्रत्येक चेंडूवर आता आक्रमणाची गरज आहे. सेकंड ओव्हर 4 धावा 2 गडी बाद. 62 बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, डीप कडे फिल्डर रेडी आहे. सिंगल डबल फारसं बिघडू शकत नाही कारण आज पाहिलं आपण कोपर संघाचं संतुलन जबरदस्त आहे. त्यांच्या फलंदाजीचा विस्फोटकपणा पाहिला आणि आता त्यांच्या गोलंदाजी ही तंत्रशुद्ध गोलंदाजी पाहिली. प्रितेश नो बॉल नंतर एक लेग बायच, एक आतापर्यंत 2 चेंडू 5 धावा. शुभम खेळतोय 4 चेंडूचा सामना त्याने केलाय, एकही मोठा फटका नाही. 1 वर खेळतोय चंद्रकांत, त्याला 7 देतोय. रिक्वायर रन रेट 21.38 पाहिजे आणि करंट रन रेट पाहिला तर 3.75. 5 धावा मोठे फटके येत नाही, थोडा नाखुश मात्र सिंगल डबल न काही होणार नाही हे शुभमला माहिती आहे. आव्हान तगडे आणि या तगड्या आव्हानाला फाईट करायचं असेल तर मोठे फटके सामना जिंकून देतील. 3 चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या 5-2 गडी बाद. 62 रन्स टू विन. आक्रमण करतो, हल्ला जरूर चढवलाय, फिल्डर रेडी आहे लॉंग ऑफला आणि हा झेल घेण्याची संधी जरूर होती. बॅकअप सुद्धा करण्याचा प्रयत्न तिथे झाला आणि एकच धाव मिळेल. चंद्रकांत आला, चंद्रकांत खेळेल स्ट्रायकर एंडला. 2 चेंडू वैयक्तिक आपण पाहिलं, एक ऑन साइडला तक्तीचा वापर जरूर केलाय. दूरवर फिल्डर रेडी आणि धाव मिळेल एक आतापर्यंत. सेकंड ओव्हर एकूण धावसंख्या पाहिली, 62 टार्गेट आहे. 62 आणि आता धावा 7. 4 षटकांचा सामना आहे, एकूण धावसंख्या 7-2 गडी बाद. गोलंदाजी करताना कोपर, गोलंदाज प्रितेश. वैयक्तिक 40 धावांची खेळी करणारा प्रितेश गोलंदाजचं षटक हातळतोय. फर्स्ट राऊंड सेकंड मॅच. पुढचा चेंडू शुभम संघर्ष करतोय मात्र जी फटकेबाजी पाहिजे ती पाहायला मिळत नाही आहे. आज आपण पाहिलं प्रितेशनं जो झंझावत दाखवला पहिल्या षटकामध्ये 14-7, 20-20 शेवटपर्यंत उभा होता आणि चांगलं टार्गेट सेट केलं. 2 षटकानंतर धावसंख्या येते धावफलकावर 7.
फटका चांगला आहे आणि आता 12 मध्ये करायचे 12 मध्ये इक्वेशन आपण जरूर पाहूया. 62 चं टार्गेट. आक्रमणाला सुरुवात केल्या. आणखीन एक फटका. आता मॅच पाहायला मजा येणार का? गोविंदा षटक हाताळतोय. सामना चंद्रकांतला सोडायचा नाहीये. आणि आतापर्यंत 2 चेंडूवर 2 पॉवरफुल हिट. 10 मध्ये 43. काय होऊ शकतो? पावसाळी रबर बॉल क्रिकेट कधी काय होऊ शकतो पाहूया. समोर खेळेला चंद्रकांत. 5 मध्ये खेळतोय 14. गोलंदाजी मार्कर गोविंदा. ओ हा चेंडू चांगला होता. 2 चेंडूवर 2 षटकार आले. आणि जरूर आपण इथे पाहिलं फलंदाज बाद. अंतर जरूर पाहूया. सात बॉल 36.
नेक्स्ट मैच फील्डिंग टीम 12:21 दोन सामने इथे आतापर्यंत आपण कव्हर केलेत.